नाव सांगू शकतो? नाव ॲडव्होकेट मुरारी परब, प्रेसिडेंट ॲडव्होकेट असोसिएशन पेंडे. आयज आम्ही जे कलेक्टर साहेब आसा त्यांच्या मॅडमी आयज आम्ही मेळले आसात. आमचे पेडणे ॲडव्होकेट असोसिएशन जे आसा पळय ते आमचे एक थोडे डिमांड आशिल्ले, थोडे मागणे आशिल्ले की गेली 2 वर्सां वयर जॉयंट मामलेदार 2 आणि जॉयंट मामलेदार 3 थंय नाच अपॉइंटच करूंक ना. थंय जे ट्रान्सफर एकदा करून गेले परत थंय बसूकच ना आणि त्या लागून खूपसे केसी थंय पेंडींग उरतात आणि लोकांची जी कामं असतात ती कामं जायनात. ॲडव्होकेटांकही प्रॉब्लेम जाता आणि हेका लागून पब्लिकेकही प्रॉब्लेम जाता. आणि दुसरे म्हटल्यार जो मोटिशन प्रोसेस हा पळय तो मोटिशन प्रोसेस जो हा पळय तो थंय सारखो फॉलोअप करना, तो फॉलोअप करतो सारखो असे आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असा आहे. कलेक्टराकडे त्यांनी आमचे जे मागण्यो आहात ते सगळे ऐकून घेतले बरे भाषेन आणि आमकां एश्युअर दिले की आपण हे बेगीच्या बेगीन सोडोवपाक आपण प्रयत्न करतलो. मामलेदार आता 2 वर्सां वयर झाली, मामलेदारच ना ते जॉईंट 2 आणि जॉईंट 3 असा थंय फक्त मेन मामलेदार आणि जॉईंट मामलेदार 1 आणि पयर ते जॉईंट मामलेदार 1 ट्रान्सफर झाला. आणि जॉईंट मेन मामलेदार असता पळय तो मिटींग आणि जे त्याचे बाकीचे असतं पळय तातून तो बिझी उरता, तो म्हणजे सारखे ते फंक्शन काही करू शकना, ते प्रॉब्लेम असतात. म्हणून ते ऑलमोस्ट सामके वॅकंट कसे झाले या संदर्भात तुम्ही रेव्हेन्यू मिनिस्टराक बीन मेळयले ना? आम्ही पहिली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे मेन हेड असा पळय त्यांना पहिली मेळया. ओके, त्यांच्या कडल्यान जर फॉलोअप जाता जाल्यार आमकां वयर वचपाची गरज. बरें, आनीक म्युटेशन हेजे कितें सारखे प्रोसेस सारखे ना म्हणटा? म्युटेशन जे आमचे जे ऑनलाईन प्रोसेस केला पळय त्यांच्यानी, जे ऑनलाईन प्रोसेस केला, ऑनलाईन प्रोसेस म्हणजे जे सब रजिस्टर आम्ही सेल्टी रजिस्टर करतात त्यांना ते जे हे असा रजिस्ट्रेशन ते त्यांना मोहम्मदेजर वचपाक जाय, ते बेगीनच जावपाक जाय. फायली थंयच उरता पण ते करपाक पळयना आम्ही. मागीर जे ॲडव्होकेट आहात पळय ते इंडिव्हिज्युअली फायली व्हरून ते दिता, ते फायली तशेंच उरतात. ते फायली सुद्धा त्यांना प्रोसेस करपाक ते मामलेदारय ना आणि तो प्रोसेस जायना बरोबर. आणि आता खूपशे महिने जावं वर्सां झाल्या ते फायली तशेंच उरल्या, ते जावचो प्रोसेस बेगीन. पेंडींग उरल्या, पेंडींग उरता मामलेदारान आसा, हे मामलेदारान फायली सगळे पेंडींग आसा ते आम्ही त्यांना कळयला. कलेक्टरान सांगला की आपण तो फाईंड आउट करता पळयता ते आणि डेटा आपण घेता त्यांच्या कडल्या आणि ह्याच्या बेगीन बेगीन आपण त्याच्यावर त्यांना ॲक्शन घेऊन लायता. अराऊंड कितले किती पेंडींग? अराऊंड मोर दॅन 5000. आता मेन की हांव ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर, पेडणे ॲडव्होकेट असोसिएशनचो एक सदस्य. आयज आम्ही ॲडव्होकेट मुरारी परब जे आमचे अध्यक्ष असतात असोसिएशनचे, ताज्या नेतृत्वा सकयल अख्खी पेडण्या टिमींतले आमचे काही लॉयर आयज मुद्दाम गाठभेट घेऊन आयले. कारण हेच्या पहिली आमच्या काही लॉयरांनी लेखी निवेदन इन रिटर्न कंप्लेंट जे म्युटेशन म्हणा मामलेदार कोर्टातले केस हे दिले आणि अपेक्षा धरिल्ली की कितें तरी जातले म्हणून, पूण आज कांयच जावं ना. ताज्या खातीर उपरांत आमी स्वता सगळे असोसिएशनाक विचार केलो की आतां आमी प्रत्यक्ष मॅडमीक मेळप, कलेक्टराक मेळप, आनी त्या उद्देशान आयज आमी भेट घेतली. ह्या भेटीन आश्वासन दिलं जशें आमच्या कल्याण सरांनी सांगलां, प्रेसिडेंट सरांनी सांगलां की आपूण लक्ष घालता आनी खरोखर ताणें आमच्या फुडें नोट घाला सगळोच की तातडीन डेप्युटी कलेक्टराक डायरेक्शन दिलें आनी हे सगळे इश्यूच्या संदर्भात आपूण लक्ष घालता म्हणून सांगलां. सर, म्युटेशनाच्या बाबतीत मुद्दाम सांगायचे दिसता की म्युटेशन हो सर्वसामान्य लोकांक भेडसावपी, म्युटेशन बेगीन जायना ही समस्या. कोणूय इल्लो असो 300 स्क्वेअर मिटर जागो घेता, 500 स्क्वेअर मिटर जागो घेता आणि आता पेडण्यान जे विकास डेव्हलपमेंट चालला ते हजारांनी स्क्वेअर मिटर जागे घेतात आणि म्युटेशनाक घेतात. आमकां वायट खंयची गजालीचे दिसता की वकिलांनी जेन्ना ॲप्लिकेशन फायल करता म्युटेशनाक त्या वेळाचेर तांचे म्युटेशन जावपाक कितलोसोच कळाव लागता, वेरेज अशे भेदभाव दाखयल्यात. काय म्युटेशन सेल अशे 10-15 दिसांनी जातात, जांचे कोणाचे गॉडफादर असतात किंवा कोणाचे आणि कितें ताचे वयर संबंध बरे असतात तांच्या फोना वयल्यान काम जाता. आम्ही ओपनली सांगता, आमच्या कडेन एक्झाम्पल आसात, आमच्या कडेन एक्झाम्पल आसात, आम्ही बरयला सुद्धा. सो असो भेदभाव करनाकात, कारण लोक मागीर वकिलांकूय दोश दितात आणि म्हणतात तुमच्या कडेन कामां जायना. आम्ही कायद्यान आणि नियमान फॉलो करपाक सोदता. सो अशा पद्दतीन पेडण्याची पेडणे तालुका आयज इतलो लोकांच्या लोकां खातीर इतलो महत्वपूर्ण ठरला कांय लोकां खातीर की म्युटेशनाक सामकी गर्दी पडला. सर, सो हे सगळ्यो गजाली आमी विस्तृतपणान आणि लेखी निवेदनात सादर केल्यात. अपेक्षा धरता ऑनरेबल कलेक्टर हाजेर दखल घेतले, उतर दिला, नाजाल्यार आमी फुडली कितें आसा ती परती भेट घेतली. आमचे जो पर्यंत सारखे जायना तो पर्यंत आमी ताका विषय हो लावन धरतली. थँक्यू.